गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आप आपण जनरल सायन्स क्लास सेवन वर्कशीट ट्वेंटी वन लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज या घटकावरती जे काही क्वेश्चन्स अँसर्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जे काही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवले जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल डिटरमाइन अँड राईट थिंग्स विच आर ल्युमिनस और नॉन ल्युमिनस खाली काही घटक दिलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला ल्युमिनस कोणते आणि नॉन ल्युमिनस कोणते याच्यामध्ये हे निश्चित करायचं आहे तर तत्पूर्वी आपल्याला ल्युमिनस म्हणजे काय पाहावं लागेल द ऑब्जेक्ट्स विच इमेट लाईट असा एखादा घटक असेल की ती स्वतःची लाईट स्वतः त्या स्वतःची लाईट असेल त्याला किंवा ते त्याला आपण असं म्हणू की दे आ, दे आर अ सोर्स ऑफ लाईट म्हणजे त्यांना स्वतःचा सोर्स आहे त्याला त्या ऑब्जेक्टला किंवा त्या घ मटेरियलला आपण म्हणू ल्युमिनस तर आपल्याला नंतर आणखी असं आता नॉन ल्युमिनस त्याचे ऑपोजिट असेल की दे आर नॉट सोर्स ऑफ हो लाईट देम सेल्स म्हणजे त्यांना स्वचे स्वतःची लाईट नसेल त्याला आपण नॉन ल्युमिनस म्हणतात मग खाली काही थिंग्स दिलेले तर आपल्याला पेन नॉन ल्युमिनस असेल बर्निंग कँडल स्वतःची लाईट आहे म्हणजे सोर्स ला आहे लाईटचा ल्युमिनस टॉर्च नॉन ल्युमिनस टॉर्चला लाईट आहे पण स्वतःचा सोर्स नाही आहे लाईटीचा त्यामुळे ते नॉन ल्युमिनसमध्ये येतं नंतर आहे बल्ब नॉन ल्युमिनस टायर नॉन ल्युमिनस स्टार्स स्वतःचा लाईटीचा सोर्स आहे त्यामुळे तो ल्युमिनसमध्ये येतं नंतर आहे अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फर्स्ट सॉल्व्ह करता येईल क्वेश्चन सेकंड ॲट शोन इन फिगर टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंट इझिली अशी एक स्ट्रेट ट्यूब घ्या घ्यायची आहे की ती नंतर आपल्याला बेंट म्हणजे थोडी वाकवता येईल अशा पद्धतीची आपल्याला स्ट्रेट ट्यूब घ्यायचे प्लेस अ बर्निंग कँडल ऑन अ स्टँड आणि त्या स्टँडच्या समोर एक बर्निंग कॅन्डल जे आहे ती ठेवायची आहे लुक ॲट इट थ्रू द ट्यूब आणि त्या ट्यूबमधून स्टेप फर्स्ट अँड ते सेकंडमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने त्या कॅन्डलला पाहायचं आहे ॲट द कॅन्डल वॉट डू यू सी तुम्ही इन वीच स्टेप डू यू सी द प्रॉपर फ्लेम वाय तर तुम्हाला काय दिसेल आणि कोणत्या स्टेपमध्ये ती प्रो फ्लेम प्रॉपर फ्लेम व्यवस्थित दिसू शकेल आणि का असा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन सेकंडमध्ये विचारलेला आहे तर याचा आन्सर आपल्याला असं सा सांगता येईल की कॅन्डल सी थ्रू अ स्ट्रेट पाईप बिकॉज लाईट ट्रॅव्हल्स थ्रू अ स्ट्रेट लाईन इन अ स्टेप फर्स्ट ही जी काही कॅन्डल आहे ती स्टेप फर्स्टमध्ये जी काही स्ट्रेट ट्यूब आहे त्या स्टेप टू स्ट्रेट ट्यूबमधून व्यवस्थितरित्या दिसेल कारण लाईट ट्रॅव्हल्स थ्रू अ स्ट्रेट लाईन कारण लाईट सुद्धा स्ट्रेट लाईनमधूनच पास होते म्हणून त्या दिसेल अ कॅन्ड कॅन्डल कॅनॉट सीन थ्रू बेंड टू अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन टू सांगता येईल क्वेश्चन थ्री आहे लिस्ट थिंग्स अँड डिस्ट्रीब्यूट देम सेल बिटवीन नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट अँड आर्टिफिशियल सोर्सेस खाली काही ल्युमिनियस थिंग्स दिलेत म्हणजे ज्यांना स्वतःच्या लाईटीचा सोर्स आहे असे थिंग्स घ्यायचेत आपल्याला स्वतः आणि त्याचा नॅचरल सोर्स आणि आर्टिफिशियल सोर्समध्ये डिवायडेशन करायचं आहे तर ह्याच्यामध्ये खाली चार मी घेतलेले आहेत तर सोर्स तुम्ही वेगळेही घेऊ शकता द सन बर्निंग कॅन्डल्स स्टार्स आणि लॅम्प पण गॅसवर चालणारा सण आहे नॅचरल स्टार पण नॅचरल आहे बर्निंग कॅन्डल आणि लॅम्प हे आर्टिफिशियल आहेत अशा पद्धतीने आपल्याला वर्कशीट ट्वे ट्वेंटी वनचे आन्सर सांगाय सा, येथील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहून नेक्स्ट वर्कशीटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहू थँक्यू